हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीकोळी ब्लॉगिंग चॅनलवर. काल लक्ष्मीपूजनचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच, आय होप तुम्हाला आवडला असेल. आज काही नाही आहे, सो आज मी दिवाळीसाठी आपले दोन जे मेंबर होते, म्हणजे एक जी मी आपल्या बेस्ट कमेंटमधून आदिती पाटील यांचा ॲड्रेससुद्धा मला मिळालेला आहे, मी आज त्यांना गिफ्ट पाठवणार आहे. आणि अजून एक माझी सुरेखा मावशी, तुम्ही जी मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो सुरेखा ससाने मावशीला, सो मी त्यांना पण एक पत्र आणि एक छोटंसं गिफ्ट पाठवणार आहे. आणि आज शक्यतो मी संध्याकाळी दिवाळी कोळीवाड्याला पण जाईन दिवाळीसाठी, सो आजच्या ब्लॉगमध्ये पण मजा येईल. चला आता करूया, आता दिवस आजचा दिवस खूप छान जाणार आहे. राहा माझ्यासोबत. आणि इकडे पप्पा बसलेत. रात्री कसा वाटला? मग नंतर फ्रीजरमध्ये आता जेवलं हो खाय एकटा मला काय. सो काल पप्पा झोपेतून उठून गेलेले आणि इकडे कामोली बाई. हे तुला दिवाळी बिवाळी नाही का? अक्षु दिवाळी बिवाळी नाही का तुला? पेढे घेऊन फटाके घेऊन मी येतो वाजवायला. भाभीच घेऊन ये, तू भाभीच घेऊन ये. तू ये, मी कशी येईन? मी काय बाई आहे तुझा? मग काय झालं? तू तर बरीच बाईगिरी करते. हो माझ्या समोर न करणार मारीन मी डायरेक्ट. तर गाईज, मी दुपारपासून ऍक्च्युली काम छोटंसंच होतं, पण ते विचार करायला टाइम लागत होता. आणि त्याच्यामध्ये काय काम होतं मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा, आपल्या बेस्ट कमेंटच्या ब्लॉगमध्ये जो दुसरी कमेंट होती आदिती पाटील 4140 त्यांचा पण ॲड्रेस मला मिळालेला आहे. आणि त्यांच्यासाठी हे गिफ्ट मी बनवलेलं आहे. हा आपला गिफ्ट आहे आणि याच्यामध्ये मी एक लेटर दिला आहे, तो आदिती पाटीलसाठीच आहे. हे त्याच वाचतील. त्यांचा गिफ्ट मी आता पॅक करतो आहे. त्यांचा ॲड्रेस ओके. हा त्यांचा रेडी झालेला आहे. आणि आज मी अजून एक लेटर आणि एक गिफ्ट कुरियर करतो आहे सुरेखा ससाने यांच्यासाठी. त्यांच्यासाठी हा मी बघा एवढा मोठा लेटर लिहिला आहे आणि तो काय आहे हे तुम्हाला नाही सांगणार मी, हे सुरेखा मावशीच ओपन करून बघतील. सो चलो, आता हे दोन गिफ्ट पॅक केले मी. आणि मी माझं पॅकिंग चालू असताना दीदीने सामान आणून दिला, मग तो पण मी पॅक करून ठेवला. सो हे पण आता कुरियर करतो. सो हे तीन गिफ्ट्स मी, म्हणजे दोन गिफ्ट आणि एक दीदीचं पार्सल, हे तिन्ही गोष्ट मला कुरियर करायची होती, म्हणून मला बराचसा वेळ लागला. आणि मी काम करेपर्यंत दीदी पण काम करत होती. दीदी काय बिनकाम बसली नव्हती. दीदीचं काम अजूनपर्यंत चालू आहे बघा गाईज, दीदीचं काम संपत नाही अजून. तो अख्खा जागी जाली भरले, जागी जाली भरलेली, भाईने खाल्ले एवढी सगळी भरलेली, असं ढुईग होता. ढुईग तो ढुईग मी खाल्ला का मी काम केला? आपण एवढा खाली का आपली जीभ जड विलेली ढिगाचा ढुईग केले दुनी. आता तुम्ही लोक असं दिवाळीत बनवता का? म्हणजे ह्याला रताली, मुले, शिंगा हे तुम्ही नवरात्रीत उकडता का? नवरात्रीत सॉरी दिवाळी सारखी. चलो मी, आणि तुम्ही पण असे उकडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा ना, तुमच्यात काय काय करतात ते पण सांगा दिवाळी. दोन गिफ्ट पॅक झालेले आहेत, सुरेखा मोशीचा गिफ्ट पॅक करतोय आणि मध्ये कुरिअर करायचे. चलो आता माझी तयारी झालेली आहे आणि जातो मी आता दिवाळी कोळीवाड्याला. त्याच्या आधी मी जातो कुरिअरच्या ऑफिसमध्ये, तिथे ते जे तीन गिफ्ट आपल्याला कुरिअर करायचे आहेत तिकडे. आज मम्मी आणि पप्पा चालले डोंबिवलीला, डोंबिवलीला किल्ल्यांचं काहीतरी आहे तिकडे चालले. हा तिसरा गिफ्ट रेडी केलेले आहेत, आता जातो ते कुरिअर करतो आणि मग जातो सोबत. आता आज जितेश आहे. चल पटकन. अरे हो ना, मोठा ना घालून दे मला. तो नाही बोलल तर मी बोलून ना. मी आवली आवली कोली. हे रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही चाललो दिवाळ्याला
आणि भेटलो आम्ही सगळे बऱ्याच टायमानंतर. तर गाडीत आपल्या सोबत आहे ऋतिक उर्फ उज्ज्वल, सूरज, सुयोग आणि मागे जितेश. जितेश हॅलो बोलतो गाईज, ब्लॉग चल रहा है. चल आता थोड्या वेळातच आम्ही पोहोचू दिवाळ्याला. आणि जसं तुम्ही माझ्या मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं, बहिरी देवाची पालखी असते आणि पालखीला खूप धमाल असते. चल आता या वर्षी पण आपण बघूया तिथली धमाल. तुमच्यापैकी आपल्या युट्यूब फॅमिलीतून ज्यांना ज्यांना दिवाळीला यायला जमलं नाही किंवा जमत नाही त्यांनी तो सगळा एन्जॉयमेंट माझ्या ब्लॉगमधून बघा. आणि ब्लॉग कसा वाटतोय, ती एन्जॉयमेंट कशी वाटते, पालखी कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला भेटूया आता दिवाळी कोळीवाड्याला. आम्ही पोहोचलो दिवाळी कोळीवाड्याला आणि इकडे भरपूर गर्दी वगैरे आहे. कदाचित पुढे गेल्यावर आवाज पण कमी येईल कारण फटाक्यांचा आणि बँडचा वगैरे आवाज असेल. शक्य तेवढं कव्हर करेन मी. आणि इकडे चल ना विकी पण आलाय. चलो आता जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये बघूया. चलो आता जाऊया आपण आतमध्ये. आधी जाऊन मंदिरात पाया पडूया, नंतर मग पालखी वगैरे पण बघू आपण. आम्ही आता पोचलो गावात. आम्ही ऍक्च्युली आधी मंदिराजवळ गेलेलो पण पालखी पुढे आलेली आणि गर्दी खूप आहे त्यामुळे मग आम्ही पुढे निघालो. आम्ही पालखीजवळ जातो आता. तुम्हाला बॅकग्राऊंड जो आवाज येत असेल सिम्फोनी रॉकेटचा त्याच्यावरून कुठूनही अंदाज घेता येतो तो की पालखी कुठे असेल. चला ऋतिक आहे याचं नाव जो आता घसरला. चलो हे बघा आम्ही पोहोचलो आता त्या चौकात पोहोचलो.
पालखी आलेली आहे बघा. दिवाळीची पालखीची मजा वगैरे बघून आता आम्ही पण आलो रॉकेट वगैरे घ्यायला. हे बघा आम्ही आता रॉकेट वगैरे घेऊ इथूनच. हॅलो, बरेचसे स्टॉल आहेत इथे आणि इकडे इकडचे खास जे इकडे जास्त यूज होतात सिम्फोनी रॉकेट्स इकडे यूज होतात. सो आम्ही पण सिम्फोनी रॉकेटच घेऊ. इकडे जास्त करून तुम्हाला रॉकेटच बघायला मिळतील दुकानांमध्ये. आणि इकडे माझ्या अंगावर सगळा ये व्लॉगरनी सगळा माझ्या अंगावर टाकलेला आहे. चला आता आम्हाला रॉकेट घ्यायचे होते आणि फायनली आम्ही रॉकेट घेतले. आणि फॉर्च्युनेटली म्हणायला लागेल की जे शॉपचे ओनर आहेत ते पण आपल्या युट्यूब फॅमिलीचेच मेंबर आहेत. हॅलो सगळ्यांना शुभ दीपावली. चला म्युझिकल रॉकेट्स घेतलेत आम्ही. आता आम्ही जातो परत गावात आणि मग आता आम्ही पण रॉकेट फोडू. चला काय जमे चलो आता रॉकेट मागायला ना मारीन मी तुम्हाला ना बर फुकट घेतले. चलो आता यावी पिशवींचं माझं रॉकेट गायब होत होतं कधीपासून. एक तर धरून लासवा. अरे त्यांचा विषय काही नाही आपला माणूस गद्दार निघले रॉकेट सोडणार बघ कोण हे बघ. ए बॉम्बला रे.
आणि आता रितिक पाटील आमचा मुखिया रॉकेट सोडतो. बाय बाय. सो आता जो फुटेज बघितला तो या दीदीने घेतलेला आहे. आमचं आता दर्शन वगैरे झालं त्यासाठी विनूला थँक्यू थँक्यू. आणि वहिनी वहिनी गेले. अच्छा चालेल. हॅलो चला आता काय बोलता चला चालेल काय चालेल थँक्यू बाय बाय. टायगर 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 जिंदा आहे. ए मम्मी आलो. चलो आता आम्ही आलो दिवाळीमध्येच डॉलीच्या घरी आलोय आणि त्यांनी डायरेक्ट जेवणाचीच सोय केलेली आहे आणि इकडे आपले सगळे यूट्यूब फॅमिलीचेच मेंबर आहेत. हॅलो मी पण हॅलो हॅलो. आता मस्तपैकी जेवून घेतो. वेजेस आहे आणि असा पण आमचा उपवासच होता. आम्ही आता पहिले जेवून घेतो. सगळे जेवायला बसलो आम्ही. हॅलो सुरज चला मस्तपैकी जेवून घेतो. बस चालेल चालेल. काय रे थँक्यू वेलकम. खीर आवडली तुला? खूप मस्त छान. सर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघतो आणि यांनी फराळ दिलाय. थँक्यू बाय 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 बाय. आम्ही आता आलो परत मंदिराजवळ आलो. इथे आपल्याला प्रणय आणि मॅक भेटलाय. हॅपी बर्थडे. कधी मोठा आणले? सेम मी घेणार आहो. सेम सेम हा. आणि इकडे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो किती वाजलं ते पण सांग. टाइम झालाय रात्रीचा 1:15 झालाय. रेग्युलर रेग्युलर
आता निघालो मी बऱ्याच जणांना भेटलो, खूप खूप जण भेटले, आपल्या यूट्यूब फॅमिलीचे खूप मेंबर्स भेटले, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आता आम्ही निघतो घरी, प्रणयला बाय बाय करतो. मम्मी पण यायला पाहिजे होती, बरं वाटलं असं, पण देव लेट भेटल्यामुळे नाही मम्मीला पण बोलवायचं इच्छा झाली आमची. चलो दोन मिनिटं चलो आता आम्ही पोहोचलो, खूप मजा आली, आय होप तुम्हाला सुद्धा मजा आली असेल. चलो बाय उजा. उज्ज्वलचा पण व्लॉग आहे, उज्ज्वलच्या चॅनलला पण व्लॉग अपलोड झालेला असेल. लेट होणार आहे, थोडा लेट होईल, पण तिकडे पण धमाल केलेली आहे, तो पण व्लॉग बघा. चलो बाय बाय. बाय जितू. बाय बाय जितूला. त्यांच्याच कार.